Hello dear friends, I welcome you all in this new video. In this video, we will see the appreciation of the poem, The Twins. This poem is from 10th class textbook. Friends, and you are watching my YouTube channel that is Learn English with DJK. Let's begin with the appreciation of the poem. Friends, me appreciation of the poem's video जेव्हा जेव्हा अपलोड करतो तेव्हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गोष्ट मी सांगत असतो की तुम्हाला प्रत्येक पोएमचं जेव्हा अप्रिसिएशन तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला त्या पोएमची समरी माहित असणं गरजेचं आहे. फ्रेंड्स, समरीवर कॉन्सन्ट्रेट जर केलं तर तुम्हाला अप्रिसिएशन ऑफ द पोएम हा 5 मार्काचा प्रश्न सोडवायला काही वेळ लागणार नाही. लेट्स बिगिन विथ द इझी पॉइंट ऑफ द अप्रिसिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट The title. The title of the poem is The Twins. Friends, title जरी The Twins असेल तरी आपल्याला पूर्ण sentence मध्ये लिहायचं आहे. The title of the poem is The Twins. Second, poet. The poet of this poem is Henry Sambrook Leh. He is the writer of the poem. Next, rhyming scheme. The rhyming scheme of this poem is AB, AB. Next, figure of speech. In this poem, the poet uses alliteration and hyperbole, this figure of speech. Next, favorite line. My favorite line is, and when I died, the neighbors came and buried my brother's John. ही लाईन मला या पोएम मधली आवडलेली आहे. फ्रेंड्स, जी लाईन तुम्हाला आवडेल ती लाईन तुम्ही इथे लिहू शकता. दिस इज माय फेवरेट लाईन, दॅट्स वाय आय रोट दिस लाईन हिअर. नेक्स्ट पॉइंट, थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द मिसअंडरस्टँडिंग ऑफ आयडेंटिटी अँड ड्यू टू दॅट The problems faced by the twins. या कवितेमधली सेंट्रल आयडिया जी आहे ती काय आहे, मिसअंडरस्टँडिंग ऑफ आयडेंटिटी. त्यांना ओळखण्यामध्ये लोकांची जी मिसअंडरस्टँडिंग होते ही या कवितेची सेंट्रल आयडिया आहे, सेंट्रल थीम आहे. आणि त्याच्यामुळे त्या ट्विन्सने, त्या दोघांनी जे प्रॉब्लेम फेस केले आहेत ते इथे सांगितले आहेत. द कन्फ्युजन पोएट पुट इन द पोएम इन अ कॉमिक वे. या कवितेमध्ये जे कन्फ्युजन लोकांचं होते, मिसअंडरस्टँडिंग जी होते ती कॉमिक वेने आपल्या समोर प्रेझेंट केलेली आहे. द पोएट ऑल्सो पुट द इन्सिडंट बाय युझिंग एक्स्ट्रीम एक्झॉगरेशन. कवितेत कॉमिक मार्गाने जरी त्यांनी मांडले असेल तर एक्स्ट्रीम एक्झॉगरेशनचा सुद्धा या पोएम मध्ये वापर केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट, स्पेशल फीचर. It is a humorous poem. Simple language and comic things attracts readers. Humorous poem आहे, हास्य विनोद या पोएम मध्ये खूप आहे. प्रत्येक लाईन वाचल्यानंतर आपल्याला हसू येतं. सिंपल लँग्वेज आहे, म्हणजे कॉमनली सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये ही कविता त्यांनी लिहिली आहे. आणि कॉमिक गोष्टी याच्यामुळं जो रीडर आहे तो या पोएमकडे अट्रॅक्ट होतो आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, इफेक्टिव्ह यूज ऑफ फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीचचा जो इफेक्टिव्ह वापर केलेला आहे ती खूप जबरदस्त आहे. स्पेशली हायपरबोल, त्यातली त्यात हायपरबोल ही जी फिगर ऑफ स्पीच आहे याचा वापर कवितेत खूप छान पद्धतीने केलेला आहे. इट इज एन्जॉयबल बिकॉज ऑफ द अबोव थिंग्स युज्ड बाय द पोएट. आणि ही कविता आपल्याला एन्जॉय करता येते त्याचं कारणच बरी सांगितलेलं सगळ्या गोष्टी आहेत. दीज आर द फीचर्स ऑफ द पोएम. अँड द लास्ट पॉइंट, दॅट इज व्हाय आय लाईक धिस पोएम. फ्रेंड्स, द पोएम मेक्स अस लॉफ ऍट एव्हरी लाईन. या कवितेमध्ये ही कविता मला का आवडली तर प्रत्येक लाईन मध्ये ही कविता आपल्याला हसवायला लावते. आय फील रिअली हाऊ द ट्विन्स फेस द प्रॉब्लेम. मला खरंच जाणवते की जुळे भाऊ असतील तर ते प्रॉब्लेम कसे फेस करत असतील, कारण ती मिसअंडरस्टँडिंग असेल, ती कन्फ्युजन असेल लोकांचं,
की हा कोण आहे, तो कोण आहे, याचं नाव काय आहे, त्याचं नाव काय, ही मिसअंडरस्टँडिंग जी आहे ती आपल्याला खूप हसवते. द लँग्वेज युज बाय द पोएट इज व्हेरी सिम्पल. ही कविता जास्त अट्रॅक्ट का करते, तर सिम्पल लँग्वेजमुळे ती कविता आपल्याला जास्त अट्रॅक्ट करते. सो आय कुड अंडरस्टँड द होल पोएम, म्हणून कवीला जे काही सांगायचं आहे ते मला पटकीने सोप्या भाषेत असल्यामुळं पटकीने ती गोष्ट काय होते मला लक्षात येते. म्हणून ही पूर्ण कविता मला लक्षात आली, तिचा भाव काय आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ डीजेके. फ्रेंड्स, यू कॅन सर्च माय नेम ऑन यूट्यूब, दादासाहेब काशीद. यू कॅन ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम. दिस चॅनल इज फॉर इंग्लिश लर्नर्स ओनली. थँक्यू very much.